दरम्यान आमदार योगेश कदम यांनीही भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. मलाही नाईलाजानं वेगळी पावलं उचलावी लागतील असा इशारा योगेश कदम यांनी दिला. सभा घेत असताना तिथे काही शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे देखील तिथे प्रवेश घेतले गेले जे आज माझ्यासोबत काम करत आहेत. तर अशा गोष्टी नको घडायला. ज्यावेळेला आपण एकत्र मिळून काम करतोय, महायुतीमध्ये आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय, तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का फुडायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाईलाजाने उचलावे लागतील. आणि म्हणून नक्कीच भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत, रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्यांच्यावरती देखील ह्या सगळ्या गोष्टी मी चर्चा सविस्तर करणार आहे.